राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा पैठणचे भूमिपुत्र अशोक चव्हाण हे कोरोनामुक्त व्हावे याकरिता काँग्रेसचे प्रदेश सचिव तथा शिवाजी नागरी सहकारी बँकेचे चेअरमन रवींद्र काळे यांनी पैठण येथील सिद्धेश्वर महादेव मंदिरामध्ये पंचदिनी रुद्र अभिषेक सुरू केलाय. मंत्री अशोक चव्हाण लवकर कोरोनामुक्त होऊन त्यांना दीर्घायुष्य लाभावे अशी यावेळी उपस्थित नागरिक आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री यांना कोरोना लागण झाल्याची बातमी पैठणमध्ये धडकताच पैठणकरांना मोठी हुरहुर लागली होती. त्यामुळे अशोकराव चव्हाण यांची कोरोनामधून मुक्तता व्हावी म्हणून विविध ठिकाणी नागरिकांनी प्रार्थना करत असून काँग्रेसचे प्रदेश सचिव रवींद्र काळे यांनी पैठण येथील ऐतिहासिक आणि प्राचीन सिद्धेश्वर घाटातील महादेव मंदिरात पंचदिनी रुद्र एकादशमी अभिषेकास प्रारंभ केला असून 5 दिवस हा अभिषेक सुरू राहणार असल्याचं रवींद्र काळे यांनी सांगितलं. महादेव मंदिरात काँग्रेस सेवा दलाचे आतिश पितळे, बाजार समितीचे संचालक राजू टेकाळे, युवक काँग्रेसचे औरंगाबाद शहराध्यक्ष गौरव जयस्वाल, दिलीप सनवे, दशरथ सोनवणे, सुभाष काळे, आशिष पवार, फौजदार जाधव, जगदीश गोडे, भगवान तांबे आदींसह काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. दादासाहेब घोडके, MCN News, पैठण.